यवतमाळच्या बाभुळगाव तालुक्यात झालेल्या गारपीट व अवकाळी पावसामुळे नुकसानग्रस्त शेतकरी आणि ग्रामस्थांनी माजी मंत्री भाजप आमदार अशोक उईके यांना घेराव घालून रोष व्यक्त केला उईके यांनी कोटंबा नायगाव पिंपरीसह गारपिटीने उद्ध्वस्त झालेल्या शेशिबारीची पाहणी प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत जाऊन केली त्यांच्या पाहणीत तूर हरभरा गहू हळद भाजीपाला पिके व फळबागांची पूर्णतः नुकसान झाल्याचे दिसून आले यावेळी वैकल्यग्रस्त ग्रस, वैफल्यग्रस्त शेतकऱ्यांनी आमदार अशोक उईके यांना घेराव घालत खरीप हंगामातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळाली नसल्याबाबत सांगितले पीक विमा व वा आणेवारीत घोळ होत असल्याचा आरोप केला त्यामुळे शेतकऱ्यांना सरसगट मदत देताना ताबडतोब शेतजमीन मशागती योग्य करून त्यात लागवडीसाठी बियाणांचा पुरवठा करण्याची मागणी केली आहे गारपीटच्या अनुषंगाने हळदीचं नुकसान आपण आज रोजी ज्या ठिकाणी उभे आहोत तिथं झालेलं आहे त्याच्यानंतर तुरीचं नुकसान झालेलं आहे हरभरासुद्धा गेलेला आहे हरभरा गे हर आणि काही आमच्या फळाच्या बागे आहे आता आपण बा समोर अमरावतीला जे जाणार आहोत आपण तिथं संत्र गेलेली आहे त्या सुद्धा नुकसान झालेलं आहे म्हणजे दोन्ही प्रकार दोन तीनही प्रकारचं नुकसान झालं काही ठिकाणी कापूस कापूससुद्धा आहे सुद्धा नुकसान झालेलं आहे भाजीपाला आहे भाजीपाल्याचंसुद्धा नुकसान झालेलं आहे त्यामुळे हे सर्व आम्ही प्रशासनाच्या माध्यमातून प्राथमिक अहवाल जो कलेक्टरला पाठवलेला आहे त्याच्या अनुषंगाने मी उद्या कलेक्टर महोदयाकडे बसून बाबुळगाव तालुक्याचा आणि कळंब तालुक्याचा आढावा घेऊन तात्काळ त्याची कारवाई करण्याच्या अनुषंगाने तशा प्रकारचा आम्ही सूचना देऊ